मिळत असतात अपवाद फक्त माळेगाव सहकारी साखर कारखान्यात. मतदारांना लाख लाख धन्यवाद देतो की मी केलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद. पुन्हा एकदा ही पोचपावती आम्हाला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आमची सर्वांची जबाबदारी अधिक. मला अजून सगळे आकडे ऐकायला मिळालेले नाहीत, सगळे निकाल ऐकायला मिळाले नाही. मी आज सकाळपासून बारामतीमध्ये आहे, आता मी थोड्या वेळाने पुण्याला निघणार आहे, त्यावेळेस मी आणखीन बाकीची माहिती घेतो. परंतु मला जी उडत उडत माहिती मिळाली त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा कौल शेतकरी वर्गानी, आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी, आमच्या सोसायटीच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी दिलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पण मेहनत घेतली, मतदारांनी त्यांचं काम योग्य पद्धतीनं बजावलं, उमेदवारांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम केलं. खूप विश्वास, म्हणजे बारामतीमध्ये तर जी परंपरा आहे 80-85% मतं खासदारकी असो, आमदारकी असो, जिल्हा परिषद असो किंवा अशा प्रकारची मार्केट कमिटीची निवडणूक असो, अशा प्रकारे मिळत असतात. अपवाद फक्त माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, पण बाकीच्या सोमेश्वर वगैरे सगळ्या बाबतीमध्ये बारामती बँकेमध्ये, बारामती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये, नगरपालिकेमध्ये देखील असाच प्रकारचा कौल बारामतीकर देत असतात. आणि त्याच्यामुळं आम्हाला एक समाधान मिळतं आणि त्याच्यातनं आणखीन जोमाने आम्ही सगळेजण काम करतोय. आता नवीन टीम आलेली आहे, मला वाटतं पूर्वाश्रमीचे फक्त दोनच डायरेक्टर त्यांना संधी दिली होती पक्षाने, बाकीचे सगळे नवनिर्वाचित आहे. सगळे मिळून अतिशय उत्तम प्रकारे मार्केट कमिटीचं कामकाज, जी आपल्या बारामतीकरांची परंपरा आहे, शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकलेला आहे, व्यापारी वर्गानी किंवा हमालमापाड्यांनी पण जो विश्वास टाकलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो. विशेषतः मतदारांना लाख लाख धन्यवाद देतो की मी केलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला, माझ्या सगळ्या जीवभावाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि हा उत्तम प्रकारचा निकाल आज मी बारामतीमध्ये असतानाच मला ऐकायला मिळाला, त्याने मी अतिशय समाधानी. मार्केट कमिटीचे मतदार वेगळे असतात, आमदारकी खासदारकीला सगळे मतदार असतात, जिल्हा परिषदेला ग्रामीण भाग मतदार असतो, नगरपालिका महानगरपालिकेला शहरी भाग मतदार असतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे मतदार असतात. त्याच्यामुळे आम्ही बारामतीमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तम पद्धतीनं काम करतोय. हे पुन्हा एकदा ही पोचपावती आम्हाला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आमची सर्वांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडतो. काल अर्धा ते पाऊण तास प्रेस घेतली आणि मीडियाला सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका मांडली, पक्षाची भूमिका मांडली, पवार साहेबांनी मांडली. विकास कामाला आमचा कधीच विरोध नाही, पण विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्या भागातलं निसर्ग सौंदर्य हे अडचणीत येणार नाही, त्या भागातली मासेमारी करणारे आमचे व्यवसाय भारत आहेत ते अडचणीमध्ये येणार नाही, अशा या सगळ्या गोष्टीचा साधारण विचार करून संवेदनशील मार्गाने सगळ्यांशी चर्चा करून सरकारने त्याच्यातून मार्ग काढावा आहे. उद्या त्याला मी दिवसभर बारामती पुण्यामध्ये आहे, उद्या रात्री पुन्हा बारामतीला येणार. परवा 1 ऑगस्ट महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं झेंडा वंदन करून मग नंतर मी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईला गेल्यानंतर त्याबद्दलचं ठरवलं.